हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज आपण सगळ्यांना म्हणजे अगदी सगळ्यांनाच आवडणार आईस्क्रीम आपण करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। अतिशय सोप्या पद्धतीने आणि फारच कमी इंग्रेडिएंट्स मध्ये आपण आईस्क्रीम 4 ते 5 प्रकारची आपण करणार आहोत। मी हे 1 लिटरचं ट्रोपोलाइटचं हे जे व्हिपिंग क्रीम मिळतं मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता, हे मी 1 लिटरचं जे पॅक आहे ते पूर्ण वापरणार आहे। तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुम्हाला जे मिळत असेल, जे अवेलेबल असेल, ते व्हिपिंग क्रीम तुम्ही घेऊ शकता। हे कंडेन्स मिल्क जे आहे तुम्ही बघू शकता, हे मी घरी बनवलेलं जे कंडेन्स मिल्क आहे ते मी मेजरिंग स्पूननी किंवा कपानी हे 3 कप मी घेतलेलं आहे। जे मेजरिंग कप आहे त्यातला सगळ्यात मोठा कप आहे ते 3 कप या मापानी मी हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे। आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। हे मी जे 1 लिटर व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे मुद्दाम मी मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे, कारण आपण हे जे व्हिप क्रीम आहे ते बीट केल्यावर ते डबल टिबल होतं, त्यामुळे हे मी मुद्दामून मोठं भांडं घेतलेलं आहे। आता हे 3 कप मी कंडेन्स मिल्क आहे ते मी ह्याच्यामध्ये घालतीये। आणि ते आपण छान आधी मिक्स करून घेऊया। जवळजवळ 750 ते 800 ml आपलं कंडेन्स मिल्क आपण त्यामध्ये घातलेलं आहे। या बीटर मशीननी आपण आता हे जे व्हिप क्रीम आणि कंडेन्स मिल्क छान अगदी बीट करून घेऊया। सुरुवातीला अगदी स्लो मोशन वर 4 मिनिटं करायचे। झाल्यावर तुम्ही बघू शकताय हे असे छान असे बबल्स आलेले आहेत। त्याला आपलं कंडेन्स मिल्क आणि व्हिप क्रीम छान अगदी मिळून आलंय। आता आपण फास्ट वरती 5 मिनिटं करायचं। छान 5 मिनिटं आपल्याला बीट कमी घ्यायचं आहे। हे बघा, आपलं जे क्रीम होतं ते आता डबल झालेलं आहे जवळजवळ, तुम्ही पाहू शकता। पण आणखीन आपल्याला थोडं बीट करायला हवंय। आणखी अजून तेवढं थिक झालेलं नाहीये जेवढं मला हवंय, त्याचे अजून थिक जे पिक्स यायला हवे ते अजून काही आलेले नाही आहे। आपल्याला आणखी 1-5 मिनिटं बीटर चालू ठेवायला लागेल। आता आपलं क्रीम छान पैकी बीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय जेवढं क्रीम होतं त्याच्या डबल जवळजवळ क्रीम आपलं झालेलं आहे। आता आपला जो आईस्क्रीमचा बेस आहे तो तयार झालेला आहे आणि आपण
आज जी पांच प्रकार की आइसक्रीम करना आहोत ती तुम्हाला मी एक एक करून दाखवते। आता जो बेस आपण तयार केलेला आहे त्याचा त्याच्यातलं थोड़ा थोड़ा बेस घेऊन आपण पांच प्रकार की आइसक्रीम बनवणार आहोत। सुरुवातीला आपण मँगोचं आइसक्रीम करूया जे माझ्या मुलीला खूप आवडतं। हा जो मँगोचा पल्प आहे तो मी ह्याच्यामध्ये आता घालती है। वाव काय सुंदर कलर आला है तुम्ही बघू शकता है। फैंटास्टिक लुक तुम्ही पाहू शकता है किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मँगो आइसक्रीमला। अजून बाजारात पाहिजे तेवढे आंबे काही आलेले नाहीयेत म्हणून हा मी मँगोचा जो पल्प आहे तो मी वापरलेला आहे। आणि आता आपण जो डबा आहे त्याच्यामध्ये आपण कंटेनर मध्ये तो पोर करूया। तुम्ही बघू शकता है मी छान कंटेनर मध्ये तो सेट करायला आता फ्रीज मध्ये ठेवतीये। रात्रभर सेट झाल्यावर मी तुम्हाला तो 8 ते 10 तासांनी आपण तो दाखवणार आहोत। आता आपण गुलकंदचं आइसक्रीम करायला सुरुवात करूया। हे मी 3 चमचे आपला आइसक्रीम जो बेस आहे तो मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक वस्तु ऐड करूया। आपल्याला गुलकंद आइसक्रीम करण्यासाठी आपण हा जो बेस घेतलेला आहे 3 चमचे आणि हे रोज सिरप आहे ते आपण आता त्याच्यात ऐड करूया। मी 3 ते 4 चमचे रोज सिरप त्यामध्ये ऐड करते ज्यामुळे खूप छान असा आपल्या आइसक्रीमला कलर येईल। वाव काय सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। मी ह्यामध्ये 2 चमचे गुलकंद आता ऐड करती है जो बाजारामध्ये रेडीमेड उपलब्ध आहे। थोडेसे काजूचे आपण तुकडे घालणार आहोत त्याच्यामध्ये। मध्ये मध्ये दाताखाली काजूचे छोटे छोटे तुकडे आले का खूप मजा येते। आपला गुलकंद आइसक्रीम आता रेडी आहे आणि आता मी हे कंटेनर मध्ये पोर करते। आपला गुलकंद आइसक्रीम सुद्धा रेडी झालेले आहे। मी थोडेसे त्याच्यावरती काजू घालती आहे। मला स्वतःला पर्सनली आवडतात ह्याच्यामध्ये काजू घातलेले गुलकंद आइसक्रीम मध्ये सो घालते। मी आता हे फ्रीजरला एक 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवते। आता आपण ब्लॅक करंट चा आइसक्रीम करायला घेऊया। 3 चमचे मी क्रीम घेते त्यामध्ये ह्या ज्या काळ्या मनुका आहेत त्या मी घालती आहे। आणि हा जो ब्लॅक करंटचा व्हायलेट कलरचा मी जेल कलर घेतलेला आहे त्याचा इफेक्ट खूप छान येतो।
ब्लैक करंट आइसक्रीम आपलं एकदम रेडी आहे। तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्या तुम्ही काळे किशमिश ऐड करू शकता। मी आणखीन गार्निशिंग साठी वरतून ह्या ब्लॅक रेझिन्स टाकतीये। हे बघा, आता हे सुद्धा मी सेट करायला 8 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। आपण बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण हे 3 चमचे व्हिपिंग क्रीम आहे ते आपण घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याला 1 पॅन गरम करत ठेवलेला आहे गॅसवर। बटर स्कॉच आईस्क्रीम साठी जो बटर स्कॉच क्रंच आहे तो आपल्याला आता तयार करायचा। त्यासाठी मी 1/2 वाटी साखर घेणार आहे। ती आपल्याला छान कॅरमल करून घ्यायची। साखर पहा, तुम्ही पाहू शकताय छान आपली कॅरमल होती। स्लो गॅसवरच आपल्याला हे ही साखर आहे ती कॅरमल करायची, नाही तर साखर एकदम जळून जाईल तुम्ही जर मोठा गॅस केलात तर। आपलं कॅरमल बघा काय छान तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता कलर पण छान असा गोल्डन आलेला आहे त्याला। आणि त्यामध्ये आता आपण हे काजूचे तुकडे घालणार आहोत। आता आपण एका बटर पेपरवर हा जो क्रंच आहे तो पोर करून घेते। इमल्शन आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते। छान लाइट येलो कलर आपल्याला जो अपेक्षित आहे तो छान लेमन कलर बटरस्कॉचला आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि हा जो बटरस्कॉच क्रंच जो आपण केलेला आहे तो त्याच्यामध्ये मी घालते। आपलं बटरस्कॉच आईस्क्रीम एकदम रेडी आहे। ते मी कंटेनर मध्ये आता पोर करते आणि 8 तासासाठी मी ते स्टोर करायला ठेवते। सगळ्यांचं सगळ्यात आवडणार, लहान मुलांना तर अगदी खूपच आवडणार चॉकलेट आईस्क्रीम आता आपण बनवतो। त्यासाठी मला आपल्याला एक सॉस तयार करावा लागेल, चॉकलेट सॉस। त्यासाठी मी 1/2 बाउल मी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 1-2 चमचे मी कॉफी पावडर घेते। आणि 1-2 चमचे मी कोको पावडर टाकते।
दोन ते तीन चमचे साखर घालती है। आणि हे मिश्रण आपण छान ढवळून घेणार आहोत। यामध्ये घातलेली कोको पावडर, कॉफी, साखर आणि दूध हे छान आपल्याला शिजवून घ्यायचे। एक छान अशी उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत। छान उकळी आलेली आणि आता मी गॅस बंद सुद्धा केलेला आहे। त्याला आपल्याला छान अगदी गार करून घ्यायचे। आता आपण कोको पावडर, कॉफी, साखर याचं जे मिश्रण आहे ते आपलं छान गार झालंय आणि ते आपण छान आता गाळून घेऊया। म्हणजे आपल्या आईस्क्रीम मध्ये कुठच्याही प्रकारचे जे कण आहेत ते येणार नाही। आपल्या चॉकलेट आईस्क्रीम मध्ये हा जो चॉकलेट इसेन्स आहे तो मी अर्धा चमचा घालतीये आणि हा जो चॉकलेट सॉस आपण तयार केलेला आहे तो आता आपण त्यामध्ये ऍड करतो। वाव, काय सुंदर कलर आपल्या चॉकलेट आईस्क्रीमला आलेला आहे, अतिशय मस्त। माझ्याकडे जे चॉको चिप्स आहेत ते मी याच्यामध्ये घालते आणि आता हे जे आईस्क्रीम आहे ते मी 8 तासासाठी सेट करायला ठेवते। आपलं आईस्क्रीम एकदम रेडी आहे, तुम्ही पाहू शकताय। फ्रीजर मध्ये मी 8 ते 10 तास आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं आणि आता ते छान अगदी सेट झालेलं आहे। मी आता ते तुम्हाला स्कूप आउट करून दाखवते। किती इजीली आणि किती छान अगदी आपलं आईस्क्रीम रेडी आहे तुम्ही बघू शकताय। मँगो आईस्क्रीम एकदम आपलं परफेक्ट झालेलं आहे। आपले आईस्क्रीम्स तयार आहेत आणि अतिशय छान अगदी टेम्पटिंग दिसतात। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे आईस्क्रीम्स तयार करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।